भाऊ, नेमकी काय मागणी आहे तुम्ही या ठिकाणी आज पालखी आंदोलन सुरू केलं? खरं तर आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा हे प्रश्न मांडले, लक्षवेधी केला, तारांकित केला, प्रत्यक्ष व्यक्तिगत पत्र देऊन सुद्धा ह्या सगळ्या बाबी लक्षात आणलेल्या आहेत. गेले हे सगळे पालघरवासी आणि मातीचं घर असणारे लोक गेल्या पिढ्यांना पिढ्या ह्या सगळ्या घरात राहतात, अर्थात ते घरच नाही आहे. घर कायले म्हणावं हे समजत नाही आणि मग जागाही नाही आणि घरही नाही. ही जी अवस्था आहे ही अतिशय वाईट आहे. 70 वर्षाच्या या स्वातंत्र्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यातला निवारा तरी भेटावा एवढ्या साध्या अपेक्षा आहेत. आणि त्यासाठी एक स्वातंत्र्य योजना मला वाटतं राज्य सरकारने केली पाहिजे. जातीवर आधारित योजना आहे आपल्याकडे, पण माझं असं म्हणणं आहे का मातीचं घर असं गावात जे राहतात त्यांचं मातीचं घर असेल आणि दुसरं भडक्या जमातीचे जे लोक राहतात जे पालात राहतात त्यांचं जिओ टॅकिंग करा, फोटो काढा आणि राशन कार्ड घ्या आणि त्याला योजना द्या. एवढी साधी एक योजना राबवावी याच्यासाठी हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं. आता इथूनच आम्ही अधिवेशनात जाणार आहोत, इथेच थांबणार आहोत. यांचे दुःख काय असतं, यांच्या वेदना कशा आहे, कसे राहतात हे या पालीच्या घरात, जिथं आमचे 5-5 हजार स्क्वेअर फूटचे घरं असतात इथं मात्र 100 स्क्वेअर फूटचे झोपड्या नाही आहे, अशा या व्यवस्थेमध्ये हे लक्षात यावं मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या. त्याच्यासाठी हे आंदोलन आपण करतो आहे. शहर आणि ग्रामीण एक कशी तफावत आहे. शहरातले पंतप्रधान आवास योजनेसाठी 2,50,000 तर गावातल्या 30 योजना गावात गेली तर 1,18,000. इथं 3 लाखाचा उत्पन्नाचा दाखला शहरात पाहिला असला तर घर भेटतं, इकडे मात्र 21 अटी पूर्ण करावं लागतं. आणि मग ह्या सगळी तफावत दूर करण्यासाठी ह्या आंदोलनाची सुरुवात आपण केलेली आहे. आणि 29 तारखेला आम्ही रक्तदान, मतदान तर केलंच यांनी, आता रक्तदान करूनसुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत.